नांदेड जिल्ह्यात एन आर सी आणि सी ए या नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित आघाडीच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला जिल्ह्यातील अर्धापूर भोकर देगलूर मुखेड धर्माबाद आदी तालुक्यात व्यापारी संकुल आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवून निषेध करण्यात आला नांदेड जिल्ह्यात एन आर सी आणि सी ए या नागरिक सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित आघाडीच्या वतीनं कडकडीत बंद पाळण्यात आला जिल्ह्यातील अर्धापूर भोकर देगलूर मुखेड धर्माबाद आदी तालुक्यात व्यापारी संकुल आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवून निषेध करण्यात आला केंद्र सरकारच्या नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी आणि महाराष्ट्रातील पस्तीस सामाजिक संघटनांच्या वतीनं आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं होतं या पार्श्वभूमीवर नांदेड शहरात आणि जिल्ह्यात बंद पाळण्यात आला होता स्थानिक वंचित आघाडीच्या नेत्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेत सकाळी बंद आवाहन करत रॅली काढली दरम्यान व्यापारी वर्गाने आपली दुकाने बंद ठेवली होती या बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाला असूनही बंदच्या काळात अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा मात्र सुरू होती अर्धापूर भोकर देगलूर मुखेड धर्माबाद बिलोली आदी तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला बंदच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षक विजयकुमार मगर आणि सहकाऱ्यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता